हे ऐकूनच कस्तर मनाला सर्व आहे सर दान पोर घेत एवढं आपले आपलं काम भलं आणि आपलं घर भलं अशा प्रकारचा स्वभाव आपण चालल्याशी त्यांना पाणी पाहिजेला त्यांनाच पाहिजेला बाळगले जीव जीव होत मुलीला घेऊन आला असं तसं सांगायचं त्यांना हमेशा बरं तुमच्या सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ह्या आपल्या आर्थिक ह्याच्यामुळे भयानक झालेलं आहे. ज्या 20 वर्षापासून जे काम तिने केले तुमच्या आई वडिलांची अपेक्षा काय की टीव्ही वरती बातमी लावण्यासाठी देण्यासाठी झालेला पत्रकार बंधूला हीच विनंती करतोय की तुमच्या माध्यमामधून माध्यमातून शासनापर्यंत आमचा जो आमच्यावर जो अन्याय झाला किंवा दुसरं कोण जसं काय हेळण हे ते हळीचे आणते ते ज्या संस्थेमध्ये काम करतात मग बाकी कोण आमदार खासदार काही आलते का नाही काही नाही वीस वर्षापासून कामाला होती तर तुम्हाला काही शेती आहे का काही तुमचं काही शेती वगैरे आहे का दुसरं अजून काही नाही त्याला मूळ कारण म्हणजे ही महाराष्ट्र शासन जी गरिबीत आहे त्या अजूकतेनं त्या गरिबीमध्ये 100% न्याय मिळेल प्रयत्न आपण करायला हवे राज्य शासनापर्यंत आपले जी हक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम बोलत राहू काय ना आपण काही कुणाला भीक मागत नाही आपल्या हक्काचं मागतो जे 20 वर्षापासून आंदोलन निवेदन द्यायचे तिथं आमरण उपोषण लावायचे आंदोलन असेल निवेदन द्यायचे तिथं जाऊन कलेक्टर ऑफिसला शासनाला मला न्याय द्यावा आणि आम्ही शासन दरबार न्याय मागणार जो काही शासनाला बोला हे रमला नोकरीला करत असताना भरत राजुरे माझा मुलगा त्याला पगार पुरी व्हायचं नाही सरकार पगार सहा सहा महिने करायचा नाही सहा सहा महिने करणार झाल्यावर मग आता हे आहेच अडचण झाली त्याची पगारीची त्याला खायला लेकराला कपडे लागते पुरगी शिकायला आहे लातूरला त्याचे काही पैसे लागायचे त्याला हे समजे अडचण झाली म्हणून त्यानं काताहून भरत राजुरे फाशी घेतला मग त्याला फाशी घेतल्यावर नेला इथं आल्यावर झालं ते समजा जळगावला पोरगा आमचं सहा सहा महिने तसंच राहू बिला पगारीच पगार दिला असता सरकारनं तर त्याला काय होला तर आमचं पोरग वाचलं नसतं का चांगलं फाशी घेऊन मेला त्याच्यामुळं ह्या आटेवाल्याला ह्याला पैसे दिले त्याने समजायला गोरगरीबाला दिले आणि ह्याला दहाला देणे नोकरीला असून हे रमला पैसे दिले त्याला पगार मिळाला नाही काय नाही
म्हणून हे येळ आले त्याला असली म्हणून पाचशे घेतला त्यानं सुरू करा. समाज कल्याण विभागाअंतर्गत 100% अनुदानावर कार्यरत असलेल्या नागाबोवा मागासवर्गीय वसतिगृह हेळंब तालुका दिवनी जिल्हा लातूर येथील अधीक्षक भरत किसन राजुरे हे केवळ तुटपुंजे मानधन तेही 6-6 महिने मिळत नाही आणि गेल्या 20 वर्षापासून वेतनश्रेणीची मागणी या महाराष्ट्र शासनानं धुडकावल्यामुळे आपल्या गरिबीला आपल्या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवलेली आहे आणि याला केवळ म्हणजे महाराष्ट्र शासन हे सामाजिक न्याय विभाग जबाबदार आहे. जर भरत राजुरे विशंभर कांबळे गोतावळे यांनी या गरिबीला कंटाळून आपली जी जीवनयात्रा संपवलेली आहे यांना जर महाराष्ट्र शासनाने न्याय नाही दिला तर महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्य शासनाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार आहे.